कशी झाली दही हंडी? मजा आली का? पुढच्या वर्षी करायची का? कोण फोडणार? तर आता श्रुती दीदी सगळ्यांना लिपस्टिक लावतीये, त्याच्यासाठी या बघा सगळ्या कशा लाईन मध्ये उभे राहिलेत. अगं हे काय लाईनच केली त्यांनी. हॅलो 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 हॅलो. नवीन दिवसाची नवीन सुरुवात, नवीन उत्साहात नवीन ब्लॉग. नमस्कार मंडळी, मी श्रद्धा आणि तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे आमच्या लाईफमध्ये, अर्थात लाईफस्टाईल ऑफ बंजारी सिस्टर्समध्ये. तर आज मी कुठे उभी आहे, आमच्या घराच्या बॅक साईडला. म्हणजे मी तुम्हाला एकदा सांगितलं होतं की आमच्या घराच्या मागे कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे. सो तिथे हे असं थोडंसं कन्स्ट्रक्शन उभारलेलं आहे. सो तिथे मी आलेली आहे, कारणही तसं खास आहे. तर मागे एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आमची आई आणि श्रुती क्लासेस घेतात पहिली ते दहावीचे. सो आज आमच्या क्लासची दही हंडी आहे आणि दही हंडी फोडण्यासाठी, गोकुळाष्टमी सेलिब्रेट करण्यासाठी आमचे सगळे हे क्लासमधले छोटे छोटे गोपाळ आलेले आहेत. आणि दही हंडी आम्ही इथे या शेडमध्ये उभारणार आहोत, जिथे कन्स्ट्रक्शन आहे हे, तिथेच आम्ही ही दही हंडी उभारणार आहोत आणि तिथेच ही फोडणार आहोत. तर चला बघूयात कशी कशी तयारी करतात मुलं. तर मंडळी, अशा पद्धतीने इथे आमचे सगळे हे छोटे छोटे गोपाळ जमलेले आहेत आणि फायनली आता तुम्हा सगळ्यांना व्हिडिओमध्ये यायला मिळणार आहे. खुश आहात का? नाहीत, व्हिडिओ काढते त्याच्यामुळे ते असे जरा शांत बसलेत, नाही तर माझ्या मागे लागले होते आम्हाला व्हिडिओमध्ये घ्या घ्या करून. आणि इकडे बघा, हंडीचं डेकोरेशन चाललेलं आहे. आणि हे बघू शकता मंडळी, अशा पद्धतीने हे पूर्णपणे कन्स्ट्रक्शन आहे असं. सो इथे आम्ही थोडीशी स्वच्छता केलेली आहे आणि इथेच आता ही दही हंडी आम्ही वरती मे बी अशा पद्धतीने या अँगलला बांधणार आहोत. हां, आणि ही सगळी मुलं सकाळपासून एवढी एक्साइटेड आहेत ना. काल आम्ही ग्रुपवरती यांच्या मेसेज केला होता की उद्या आपण दही हंडी वगैरे करूयात, तरी सगळी तयारी त्यांची त्यांनीच केलेली आहे. इकडे बघू शकता हे मडकं, म्हणजे मटका. मटका कोणी आणलेला आहे? आणि सगळं त्यांचं त्यांचंच मनानेच सगळं करतायत, ते डेकोरेशन वगैरे सगळं छान छान करतायत आणि खूप एक्साइटमेंट मध्ये आहेत ते आता सध्या, है का नाही? पण मी व्हिडिओ काढत असल्यामुळे ते जरा असं खूप असं बालिश किंवा असं एकदम सभ्य दाखवत आहेत, पण ते तसे अजिबात नाहीयेत. व्हिडिओ कॅमेरा मी ऑन केला की एकदम शांत बसत आहेत आणि कॅमेरा बंद असेल की मग एकदम त्यांचा कलकलाट चालू होतो. माझी ऍक्टिंग कोण करत होत? होय. आणि काय नाही, यांचं सगळं चाललेलं आहे इथे, बघताय तुम्ही. फक्त काही गरज वाटली, एखादी गोष्ट त्यांना नाही सापडली, कुठे नाही मिळाली, तर मग आम्हाला येऊन सांगतायत. बाकी सगळं चालू आहे. मग दही अंडी आता कुठे बांधणार आहेत बघूयात. आणि इथे मला एक छोटीशी इंटरेस्टिंग गोष्ट दिसली आहे, हे भुबूचं पिल्लू. किती क्यूट आहे हे. काय करतो तू भुबू, काय करतो तू? ए पिल्लू, बघू 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 बघू. कुठे आहे तुझी मम्मा? कुठे मम्मा, कुठे गेली तुझी? हे पण असं बसलंय एवढं क्यूट, असं वाटतं याला पण आज एक्साइटमेंट आहे दही हंडी बघण्याची. हॅलो. अरे काय केलं आपण, बर हे असं दही हंडीचा मटका आहे. नाही मी सांगते. खूप सुंदर सजवलेला आहे. ठीक आहे, आता काय करणार आहे? फुलं वगैरे आणलेत का त्याच्यामध्ये टाकायला? <ना, ना>,
असं गुपचूप कॅमेरा धरला ना मग तुम्हाला यांचे खरे आवाज खरे चेहरे दिसतील. हे काय आणलं? दोरी बांधायला वे. होय का? ठीक आहे ठीक आहे. चॉकलेट आपल्याला हट टाकायचे. अग बाई कसलं करताय? हळू हळू जरा शिस्ती ना. तुमचा व्हिडिओ दिसतोय ह्याच्यात. तुमचे सगळे पॅरेंट आज बघणार आहेत व्हिडिओ. हा आता युट्यूबला पडला की सगळ्यांना लिंक पाठवणार आहे मी. ई नको नको तस नको. तस काय गरज नाही तर कारण ते आपल्याला फोडायच आहे. तर हा देसी जुगाड करून हंडी बनवलेली आहे. शिवम बघू इकडे 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 ना इकडे व्हिडिओ काढणार आहे. इकडे इथं 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 बघ कॅमेरे. हा काय मॉडर्न श्रीकृष्ण आहे. एकदम सुट्या बुट्यात आलाय. मॉडर्न एकदम मॉडर्न हँडसम श्रीकृष्ण. एक नंबर. हाय बोला. हाय म्हण. हाय तुझं नाव सांग. होय बर बर. मग ते वरती बांधूयात. चला थांबा मी दोरी आणते आता. तर इथे आमच्या क्लास मधल्या काही मुली आहेत आणि ह्यांचं ना मेकअप चाललाय. हे घरूनच सगळं काय काय घेऊन आलेले आहेत. मेकअप बॉक्स वगैरे बघू काय 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 आणलंय तुम्ही दाखवा बरं. अच्छा हे असलं मेकअप बॉक्स आहे का तुमचा? बर बर बर. तर हे असं सगळं घेऊन आलात आणि ते मेकअप करतायत. कुणाला मेकअप करता येतो चांगला? तुला पण येतोय. बर बर बर. तर ह्या मुली ना घरून त्यांचं सामान घेऊन आल्यात आणि इथंच येऊन त्यांना मेकअप करायचा होता. त्यामुळे आता बसल्यात ह्या आरशा समोर ड्रेसिंग टेबल समोर सगळ्या आणि आता एकमेकींचा मेकअप करतायत आणि बघू शकता आता सगळ्या चेंज करून आलेल्या आहेत. एवढी एक्साइटमेंट मी तर कधी बघितली नव्हती आतापर्यंत यांच्यात. आज फारच एक्साइटमेंट आहे ना. करा करा तुम्ही मेकअप करा करा. आवरा आवरा आवरा. हा तुमचं तर हे यांचं चालू राहणार आहे. अरे वा वा बघू बघू मुग्धा कशी दिसते. छान छान छान. तर काही जण अशा प्रकारे घरून नटून आलेले आहेत, काही जणींच इथं चाललेलं आहे. आज व्हिडिओ करणार आहे ना त्याच्यामुळे एक्साइटमेंट आहे जास्त. अग बाई बाई किती वेळ लागेल ग पोरींना आवरायला तुमचं? बर बर बर. आवरा निवांत निवांत उरकू दे निवांत उरकू दे निवांत उरका. काय नाही आपल्याला घाई नाही गडबड नाही. तर मंडळी अशा प्रकारे यांची इकडे तयारी चाललेली आहे आणि आमचे जे गोपाळ कृष्णराज आहेत सगळे क्लास मधले त्यांची तयारी तिकडे इकडे तुम्हाला सांगितलं कन्स्ट्रक्शन मध्ये तिथे चाललेली आहे दहीहंडी बांधायची त्या ठिकाणी. सो तुमचं काय इथं बघत बसल्यावर कधी आवरणार तुम्ही? इथं बघत बसल्यावर आवरणार कधी? नाही का? आवरा आवरा. काय पाहिजे ते घ्या आता. काय आता? ओके कोण आलं? अच्छा श्रुती दीदी आलेली आहे आणि आल्या पटपट. तिकडची तयारी झाली का? झाली झाली. बाकीचे मुलं आलेत. दहीहंडी बांधली? नाही बांधली. बांधायची. बर बर बर. ठीक आहे ठीक आहे. चला म्हणजे क्लास मध्ये सगळे आलेत ना आता? हो सगळे आलेत. ओके आता काय दीदीला आल्या आल्या दीदीकडून हे पण करून घेणार.
की आमचे असे स्टुडंट्स आहेत जे अभ्यासा व्यतिरिक्त बाकीच्या गोष्टींमध्ये पण एक्साइटेड असतात, आहे का नाही? बघू बघू कसं असे हे सगळे बघा नटलेले हे सगळे अभ्यासामध्ये हुशार आहेत बरं का, है का नाही? क्लासमध्ये येऊन येऊन आता सगळे प्रत्येक जण वेगवेगळ्या शाळेमध्ये शिकत असेल तरी सुद्धा आपापल्या शाळेमध्ये आपापल्या वर्गामध्ये सगळे एक नंबरला येतात, है की नाही? सगळ्यांचा पहिला नंबर येतो ना आपापल्या वर्गामध्ये. सगळे वेगवेगळ्या शाळेमध्ये शिकतात, वाईमध्ये भरपूर शाळा आहेत, प्रत्येकाच्या शाळा इथे वेगवेगळ्या आहेत. तर आता श्रुती दिदी सगळ्यांना लिपस्टिक लावतीये, त्याच्यासाठी या बघा सगळ्या कशा लाईन मध्ये उभे राहिलेत. अगं हे काय लाईनच केली त्यांनी. चला नेक्स्ट कोण आहे? तर बघितलं मंडळी असं असतं आमच्याकडे सगळं. इतके दिवस मी व्लॉग शेअर करत नव्हते पण आता प्रत्येक सणाचा प्रत्येक सेलिब्रेशनचा व्लॉग शेअर करत जाईन इथून पुढे. मुग्धा काय होते? डान्स करायचा या सगळ्यांना. तर मंडळी अशा पद्धतीने तुम्ही बघितलं आतमध्ये मुलींची तयारी चाललेली आहे. आता आपण तिकडे जाऊयात शेड मध्ये, काय काय तयारी झाली ते बघायला. आणि इकडे बघू शकता सगळे वाट बघत बसलेत. यातली काही मुलं वाडीतली सुद्धा आहेत, सोनगिरी वाडीतली, म्हणजे जे क्लासला येत नाहीत ती सुद्धा आहेत आणि काही आमच्या क्लासमधले पण आहेत. हॅलो हॅलो.
हॅलो 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 अशा पद्धतीने सगळ्यांची हौस झालेली आहे दही हंडीला एकदा एकदा फोडून फोडण्याचा प्रयत्न करण्याची. असू दे गोल करता का मुलांना गोल करा जरा माग सरक ए बाई इथं कोपरा आहे इथं या कोणीतरी त्या कोपऱ्यावर या कोणीतरी मम्मीला दिलंय म्हणून सांग कुणाला पाणी आणलं पाहिजे चला बाय बाय गोविंदा पाणी लावून थांबवला काय गोविंदा हो हे बघ अशी पार्टी चालली बघा आठवण येते का दीदीला कोण खा म्हणतय का य आम्हाला म्हणतय का कोण संपलं आम्हाला म्हणले का खा आमच्यातला एक घास खावा 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 हा तर कशी कशी झाली दही हंडी मजा आली का पुढच्या वर्षी करायची का कोण फोडणार मी
बर आता आपण हा तुम्ही दिसना दिसना बर अशी बसते मी हा तर आता आपण इथं प्रोग्राम केला का नाही इथं दहीहंडी झाली ना आपली आज हा मग आता हा जो कचरा केलाय ना आपण फुलं पडली आहेत खाल्लेलं सगळं चॉकलेटचे रॅपर वगैरे पडलेत का नाही मग स्वच्छ करून जायचंय आपल्याला हे सगळं स्वच्छ करायचं करणार ना सगळ्यांनी थांबायचं ज्या जागेवर आपण एन्जॉय करतो ती जागा स्वच्छ करायची आपला कचरा गोळा करायचा तो डस्टबिन मध्ये टाकायचा आणि मग घरी जायचं असतं बरोबर ना हा मग आता आम्ही सगळं स्वच्छ करणार आहोत यांचं सगळं खाऊन झालं की ठीक आहे हा ते टिश्यू पेपरला हात पुसा आणि तिथंच टाकून द्या जागेवरच जागेवरच ठेवा ते सगळं तुमचं टिश्यू पेपर डिशा वगैरे मग आपण सगळं भरून कचरा पेटीत टाकूयात इकडे आणलंय बघा डस्टबिन आता सगळ्या प्लेटा उचला ह्याच्यात टाका डस्टबिन मध्ये टाका टाका सगळं टाकायचं व्यवस्थित चला 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 पटकन उचला आपापल्या प्लेटा सगळ्या झालं का पाणी बिनी पिऊन तुझं नाही झालोय माझं नाही झालो हा आता मी एक काम सांगणार आहे कुणाकुणाचं झालंय आवरून इथं या समोर इकडे ये ग आवरून झालंय ना तिथं नाही मदत करायची इकडे बघा इकडे बघा हा आता ह्या पूर्ण परिसरामध्ये सगळीकडं जिथं जिथं चॉकलेटची कागद पडलीत ना सगळी वेचायची सगळी चॉकलेटची कागद सगळी वेचायची आणि डस्टबिन मध्ये आणून टाकायची सगळे कचरा कुंडीत टाका व्यवस्थित हा चटई उचल श्रुती मी आले आणि इथं थोडा आता कचरा सगळीकडे साठवलेला हा व्यवस्थित भरून टाकतो तर या निमित्ताने तुम्ही बघितलं असेल की मग अशी आम्ही आमच्या मुलांना सुद्धा सांगितलं होतं की कचरा गोळा करा रॅप चॉकलेटचे गोळा करून डस्टबिन मध्ये टाका तर या सर्व बेसिक गोष्टी आम्ही मुलांकडून करून घेतल्याच कारण स्वयंशिस्त ज्याला आपण म्हणतो किंवा स्वतःच स्वतःला शिस्त लावून घेणं हे आत्ता ही मुलं लहान आहेत सो लहान वयामध्येच त्यांना हे कळलं पाहिजे की आपण जिथे जातो जिथे एन्जॉय करतो जिथे मौज मजा करतो तिथला कचरा आपला आपण उचलला पाहिजे सो या सगळ्या गोष्टी त्यांना समजाव्या त्यासाठी आम्ही प्रत्येक वेळीच प्रत्येकालाच अशा पद्धतीने थोडीशी शिस्त लावत असतो सो आज पण तेच सगळं केलं मुलांनी आपापला कचरा वगैरे उचललेला आहे ते गेलेले आणि आता जो हा हॉल आहे इथं खूप खरकटा वगैरे सांडलेले सो ते आम्ही आता पटकन स्वच्छ करतो आणि मग घरी जातो हा तर मंडळी अशा पद्धतीने आम्ही हा हॉल किंवा हे जे काही शेड आहे ही जागा पूर्ण जशी होती तशी स्वच्छ केलेली आहे अशा पद्धतीने आपण जेवढी जागा वापरली होती ती सगळी आपण क्लीन केलेली आहे ठीक आहे सगळ्या भागामध्ये दहीहंडी पण काढून व्यवस्थित ठेवलेली आहे तर मंडळी अशा पद्धतीने हा होता दहीहंडी स्पेशल क्लासची दहीहंडी स्पेशल ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला अजिबात विसरू नका तर लवकरच भेटूयात अशाच एका छानशा नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत इतरांसोबत स्वतःची काळजी घ्या स्वतःवर प्रेम करा आणि हेही लक्षात ठेवा की तुम्ही सगळे आमच्यासाठी खूप 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 इम्पॉर्टंट आहात मंडळी वी लव्ह यू ऑल सो मच सो वी आर बंजारी सिस्टर्स टेकिंग अ लॉंग ब्रेक बाय बाय स्टे हॅपी